हाय सर्वांना नमस्कार। मी स्वाती स्वातीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पुरणाचा पूर्ण पुरणासाठी ही स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एकीकडे मी कुकरमध्ये पाणी पण ठेवून घेतलं होतं। 3 ग्लास पाणी घेतलं होतं मी। पाणी छान गरम झालं आहे, तिच्यात आता ही स्वच्छ धुतलेली डाळ टाकून घेतली। याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला। तूप घातल्याने पुरण छान नरम शिजलं जातं, डाळ चांगली शिजते। आणि थोडीशी हळद घालूया, कलर छान येतो पुरणाला। हे मिक्स करून आता याचं झाकण बंद करून घेऊया। मीडियम फ्लेमवर याला 4 शिट्ट्या होऊ द्यायचे आहे। हे बघा, इथं आपली डाळ शिजलेली आहे। आता एका ह्या चाळणीमध्ये मी याला गाळून घेते। हे खाली पाणी राहतं त्याला येळवणी म्हणतात। ते नंतर कटाच्या आमटीमध्ये टाकायला कामी येतं। आता पुरण मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्ही पुरण यंत्रातही करू शकता। मिक्सरमध्ये पटकन होतं आणि मिक्सरमध्ये हे गरम गरमच काढलं जातं, थंड झाल्यानंतर बारीक होत नाही। इथं मी 1 ग्लास डाळ घेतली होती, तर 1 ग्लासच साखर घेतली आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता। इथं मी जाड अशी कढई घेतली आहे, तिला थोडं तूप लावून घेतलं म्हणजे खाली पुरण चिटकणार नाही। हे बघा, सगळं पुरण आपलं काढून झालं आहे मिक्सरमधून। एकदम असं मऊ आणि पूर्ण बारीक होतं आहे मिक्सरमध्ये आणि पटकन होतं। एकीकडे आपण आता इथं कटाच्या आमटीसाठी इथं मसाल्याची तयारी करूया। मी तवा ठेवून तिच्यात 1 कांदा टाकला आहे बारीक चिरलेला आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे। आता पुरणामध्ये मी इथं जायफळ घालते। जायफळाने छान टेस्ट येते, पुरणपोळी पण छान लागते। आणि विलायची पावडर पण घालते। जवळपास आपलं पुरण झालेलंच आहे। आता इथं मी खोबरं भाजून घेते। हे छान भाजून घ्यायचंय। हे भाजत असताना इथे थोडं तेल टाकायचं, पटकन भाजतं। हे बघा, भाजलेलं आहे। मी इथं कोथिंबीर घालून घेतला आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर घालते, 1 चम्मच गरम मसाला आणि थोडीशी हळदी पावडर घातली। ही अशी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे। कढईमध्ये टाकून घेते। इथं आपल्याला हे आमटी फोडणी द्यायची आहे। कढई ठेवली, छान परतून घेते। 2 चम्मच तेल टाकलंय। आता हा मसाला तिखट वगैरे सगळं मी तिच्यातच टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे काही टाकायचं नाही आपल्याला तिच्यात। इथं मी भजीसाठी बेसन पीठ भिजवते। 1 वाटी बेसन पीठ काही घालायचं नाही, थोडं कोथिंबीर घालून मसाले आणि तिखट हळदी पावडर घालून घेतलेले, फक्त चवीपुरतं ओवा टाकलाय। आणि हिरवी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट बनवलेली होती, 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं मी। तिच्यात ओवा टाकलाय, कोथिंबीर घातली आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरे याची पेस्ट बनवलेली होती, ती घालून घेतली आहे। इथं आता भात लावून घेऊया। चवीपुरतं 1 वाटी घालून तांदूळ, थोडं थोडं पाणी टाकून इकडे पाणी ठेवलं होतं तापायला। तांदूळ स्वच्छ धुवून घट्टसर भिजून घेतलं, जेव्हा भजी बनवायचे आपल्याला तेव्हा थोडं पातळ करता येईल। आता मीठ घातलंय, इकडे भात लावून घेते। 1 वाटी तांदूळ घेतला, थोडं तूप घालायचं आणि 2 वाट्या पाणी पण झालेलं आहे। चवीपुरतं मीठ घातलंय। आता मसाला बघू काय म्हणते। आणि तूप घालायचं थोडं।
याला पण छान इथे तेल दोन सुटलंय, शिट्ट्या होऊ दिल्या आता मी याच्यात पाणी टाकून घेऊया. भाताच्या. पुरण पण झालेलं आहे आपलं. घट्ट पातळ त्यात बघून आता आपण पाणी पाणी टाकायचं. टाकून घेऊया. हे बघा याला छान तेल सुटलंय. आपण पुरणाच्या डाळीचं हे पाणी ठेवलं होतं हे पण टाकून घेतलं मी, त्याने टेस्ट छान येते. आता ते डाळीचं पाणी पण टाकून घेणार आहोत. आता हे चवीपुरतं येळवणी मीठ घालते. त्याने घटसरपणा येतो. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. इथं मी कणिक मळून खूप घेते, छान कलर आलाय. दोन हे मी वाटे इथं मी रात्रीचं कणिक बनवते घेतली होती. व्हिडिओ, त्याच्यामुळं चवीपुरतं मीठ याचा घातलं कलर दिसत आणि नाहीये थोडंसं 1 चम्मचभर तेल व्हिडिओमध्ये, टाकलं. पण कलर याला छान छान आलेलाय. भिजवून घ्यायचं. आता चवीपुरतं मीठ घालून घेतलंय मी त्याच्यात. आता अशा इथं मी पद्धतीने एकीकडे जर स्वयंपाक कणिक केला तर भिजून पटकन घेते. होतो. दोन वाट्या इथं मी कणिक घेतली आहे, चवीपुरतं मीठ पोळ्या आणि तेल बनवताना छान घातलंय मळून दोन घ्यायची चम्मच. कणिक. आता मी अशीच भिजून ठेवते. आता छान याला भिजवून तेल लावून घ्यायचं. ठेवायचं. आपला नेहमीच्या मसाला पण कणकेपेक्षा थोडा हा उकळला आहे पातळ छान. भिजवायचा. इथं मी कोथिंबीर घालून घेतली आहे. आणि जेव्हा पोळ्या करायचे तेव्हा छान अजून मळून मी घ्यायचं. कणिक छान मळून याला मी घेतली. तेल लावून हे ठेवलंय. बघा आता इथं मी पोळी बनवते. पोळीचा उंडा मी आपल्या छोटा आमटीलाही घेतला, छान पुरण उकळा जास्त आलाय. घेतलंय. इथं मी कोथिंबीर पोळी घालून अशी लाटून घ्यायची घेते पिठात याला. भरून, मध्ये असं पुरण ठेवायचं आणि हे असं बघा इथं मी आतमध्ये आता लोटं पोळी लागते पुरणाचा आहे. गोळा बनवून घ्यायचा. मी एक असा छोटा कणकेचा गोळा आणि मोठा पुरणपोळीचा गोळा हे घेतलाय. शिल्लक राहिलेली काढून घ्यायची. कणकीला पिठात बुडून अशी छोटीशी पोळी करायची पिठामध्ये मळून परत याला असं आणि असं पुरण थापटवून आतमध्ये घ्यायचं. मग घालायचं सगळीकडे पुरण आणि कणिक पसरतं. वरती काढायची. हे सगळ्या वरती शिल्लक पोळीमध्ये राहिलेली पुरण कणिक काढून व्यवस्थित घ्यायची. लागले जातं असं जर थापटून घेतलं तर. आणि आल्हाद हाताने अशी पोळी लाटून पिठात घ्यायची. बुडून असं हाताने पसरवायचं म्हणजे पुरण सगळीकडे पसरवलं जातं. एकाच ठिकाणी नाही, रागत सगळीकडे हे सारखं बघा पुरण पोळी लागतं. लाटून झाली. आणि हलक्या मी हाताने तवा याला पण लाटून ठेवला आहे घ्यायचं. तापायला. तव्यावर थोडंसं आधी तूप तेल जे वापरता तुम्ही ते टाकून घ्यायचं. हे बघा मी इथं तवा ठेवला आहे तापायला. तिच्यावर थोडं तूप टाकून घेतलं. हे बघा पोळी, पुरणाची पोळी जास्त पोळी आलट पलट टाकल्यावर थोडं करायची नाही. गॅसचं हे बघा स्पीड पोळी वाढवून फुगली घ्यायचा. आपली छान. पुरणपोळी जास्त उलट पुलट करायची नाही. आता आपण भजे बनवून घेऊया. इथं भजे काढते मी. इथं थोडं तूप टाकून घेतलंय. हे बघा पोळी कशी फुगलेली आहे आपली. एकदम भजे मऊ झाले आणि की आपला लुसलुशीत स्वयंपाक झाली आहे. पूर्ण झाला. मी तुम्हाला आता मी इथं थाळीमध्ये काढून कढईमध्ये दाखवते. तेल ठेवून भजे काढते. ऑलमोस्ट आपला स्वयंपाक झालेला आहे. आता मी तुम्हाला थाळी सजून दाखवते. प्लीज तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपली थाळी बनून तयार झाली बघा. नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय.